आज अपन कंपनी कायद्यातील एक महत्त्वाचा मुद्दा कंपनी सभा किंवा कंपनी मीटिंग या विषयी बोलणार आहोत। तर कंपनीची सभा म्हणजे काय असते? तर कंपनीचं कामकाज किंवा व्यवहार चालवण्यासाठी जे सभासद किंवा संचालक एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यामध्ये जे काही चर्चा करतात त्या चर्चेलाच आपण कंपनीची सभा असं म्हणू शकतो। परंतु ही सभा कंपनी कायद्याच्या दृष्टीने व्हॅलिड किंवा वैध असणं आवश्यक असतं आणि सभेसाठी नेमकं कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं किंवा सभेमध्ये काय काय बाबी कायदेशीररित्या करायच्या असतात त्याबद्दलची माहिती आज आजच्या लेक्चरला आपण घेणार आहोत। तर साधारणपणे वैध सभांसाठी कायदेशीर बाबी काय आहे ते आपण बघूया। याला इंग्लिश मध्ये इसेन्शियल फॉर व्हॅलिडिटी, कोणतीही सभा कायदेशीर दृष्ट्या योग्य किंवा वैध होण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब जी असते ती म्हणजे सभेची सूचना किंवा नोटीस ऑफ मीटिंग। साधारणपणे सभेची सूचना कशी असावी, किती दिवस ती अगोदर द्यावी आणि सूचनेसोबत काय काय डॉक्युमेंट किंवा कागदपत्र जोडलेले असावीत याविषयी या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत। कंपनीची सभेची सूचना ही सभेच्या सभेला आवश्यक असणारे किंवा उपस्थित असणारे सर्व सभासद संचालक यांना ती लेखी स्वरूपात दिलेली असणं आवश्यक आहे। सभेच्या अगोदर कमीत कमी 21 दिवस अशा प्रकारची सूचना दिलेली असली पाहिजे की जेणेकरून सभासदांना संचालकांना त्या सभेमध्ये बोलण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी जे काही आवश्यक मुद्दे असतील ते त्यांना तयार करता यावे यासाठी 21 दिवसाचा कालावधी त्यासाठी आवश्यक। कधी कधी मात्र इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये अल्पकालीन सूचना देऊनही सभेची सूचना किंवा सभेचं आयोजन करता येईल। साधारणपणे दोन जे काही वार्षिक सर्वसाधारण सभा असतील कंपनीच्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये तर त्यामध्ये जास्तीत जास्त 15 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं। जी काही कंपनी नव्याने निर्माण झालेली आहे तिचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर साधारणपणे 9 महिन्याच्या आतीने वार्षिक सभेचं आयोजन करणं आवश्यक आहे। जर अयोग्य पद्धतीची सूचना दिली गेली असेल किंवा सूचनेचे निकष न पाळता सूचना दिली असेल तर अशा वेळी सभेत होणारे कामकाज हे अयोग्य मानलं जाऊ शकतं। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गणसंख्या। गणसंख्या म्हणजे सभेचं कामकाज नियमित किंवा कायदेशीर होण्यासाठी सभेला उपस्थित असणारी कमीत कमी सभासदांची संख्या। तर हा जो काही सभासद संख्येचा रूल किंवा नियम आहे तो सार्वजनिक कंपनीसाठी काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत ज्यामध्ये ज्या सार्वजनिक कंपनीचं सभासद संख्या सभेच्या दिवशी 1000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त एवढी असेल तर त्यांची जी काही होणारी सभा असेल त्याला कमीत कमी 5 सदस्य किंवा सभासद उपस्थित असणं गरजेचं आहे। त्या 5 सभासदांना सभेची गणसंख्या असं म्हणता येईल। तसेच सभेच्या दिवशी ज्या कंपनीची सभासद संख्या 1000 ते 5000 एवढी असेल अशा कंपनीमध्ये सभेची गणसंख्या म्हणजे 15 सदस्य असतील आणि 15 पेक्षा जर
जर कमी सदस्य असतील तर ती सभा इनव्हॅलिड किंवा अयोग्य होईल असं मानलं जातं. आणि सभेच्या दिवशी ज्या कंपनीची सभासद संख्या 5000 सदस्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अशा कंपनीच्या सभेसाठी गणसंख्या ही 30 सभासद एवढी असेल. तर खाजगी कंपनी सभासद संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 असते. म्हणून अशा कंपनीच्या सभेसाठी सभेची गणसंख्या 2 एवढी ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा तो म्हणजे मतदार. सभेत घेतलं जाणार मतदार किंवा पोटिंग. सभेचं आयोजन हे सभेतील जे काही प्रस्ताव असतील ते पास करण्यासाठी केलेलं असतं. सभेमध्ये विविध प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात येतात आणि त्यावरती ठराव ते पारित करण्यात येत असतात आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाते. परंतु प्रत्येक ठराव पास करण्यासाठी मतदानाची गरज असते. कंपनी सभेमध्ये अशा प्रकारचं मतदान घेतलं जातं. अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेतलं जातं किंवा कधी कधी हात उंचावून किंवा आवाजी पद्धतीने मतदानही घेतलं जातं. ठरावाच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने मतदान करणारे जे काही असतील त्यांची गणना करून सभेच्या ठरावाचा निर्णय घेतला जातो. आणि त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे इतिवृत्त लेखन. सभेचं कामकाज चालू असताना कंपनीचा जो काही चिट्टीस असेल त्याची सर्वस्वी जबाबदारी असते सभेचा सारांश लिखाण करण्याची. या सारांशाला इतिवृत्त किंवा इंग्लिशमध्ये मिन्यूट रायटिंग असं म्हटलं जातं. कंपनीत अनेक प्रकारच्या सभा होत असतात. या प्रत्येक सभेसाठी वेगवेगळ्या प्रकारची नोंदवही किंवा स्वतंत्र इतिवृत्त नोंदवही केलेली असली पाहिजे. त्यामध्ये सभेत होणारे कामकाज सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ज्या ज्या काही घडामोडी झाल्या असतील गोष्टी झाल्या असतील त्याबद्दलची सगळी माहिती चिटणीसाने नोंद करून ठेवलेली असली पाहिजे. ती नोंद करताना त्याने बिनचूक अशा स्वरूपाची त्याची नोंद केलेली असली पाहिजे. या इतिहासाच्या नोंदवहीला प्रत्येक पानाला पान नंबर दिलेला असला पाहिजे. तसेच इतिहास लेखन करताना कुणाचा अवमान होणार नाही, कुणाचा अपमान होणार नाही, कुणाबद्दल वाईट त्या नोंदवहीमध्ये लिहिता कामा नये. तसेच जे काही लिखाण करायचं असेल ते लिखाण करताना भूतकाळात केलेलं असलं पाहिजे आणि कृती कृषी वाक्यरचनेत केलेलं असलं पाहिजे. तर अशा रीतीने आजच्या लेक्चरला आपण कंपनी सभांच्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्यापैकी 3-4 बाबींचा उल्लेख केलेला आहे. अजूनही कंपनी सभांच्या बऱ्याचशा बाबी आहेत. त्यामध्ये कार्यसूची असेल, प्रस्ताव असेल, ठराव असेल इत्यादी बाबी आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.